सत्ता संघर्षावरील आताची ही सगळ्यात मोठी बातमी आहे. आमदार अपात्रतेबाबत एका आठवड्यामध्ये सुनावणी घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिले. 16 आमदार अपात्रतेबाबतची रूपरेषा ठरवण्याचे आदेश कोर्टानं राहुल नार्वेकरांना दिलेले आहेत. तसंच कारवाईबाबत काय केलं याची माहिती ही 2 आठवड्यामध्ये देण्याचे निर्देशही कोर्टानं राहुल नार्वेकरांना दिले. तसंच 3 महिन्यांमध्ये आमदार अपात्रतेबाबत निर्णय न घेतल्यानं सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकरांवर नाराजीही व्यक्त केलेली आहे. या प्रकरणी 2 आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. बंधनकारक असणारे विधानसभा अध्यक्ष एका आठवड्यामध्ये या सगळ्या देवाणघेवाण काय ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही एक दुसऱ्याला द्या आणि दुसऱ्या याच्यामध्ये दहा तुम्ही लगेचच्या लगेच या कारवाईला सुरुवात करा. तुमचे हे असे चार्ट वगैरे हे करण्यापेक्षा काय झालंय, कुठे प्रोसिडिंग जात आहे आणि डिस्क्वालिफिकेशन प्रोसिडिंग्स करून डिस्क्वालिफिकेशनची पिटिशन्स मार्गी लावा, हे त्यांनी दिलेले सरळ आदेश आहेत, निर्देश आहेत. आज सत्ता संघर्षावरून सुप्रीम कोर्टानं काय आदेश दिले तेही बघूयात. आमदार अपात्रतेबाबत एका आठवड्यामध्ये सुनावणी घ्यायची, 2 आठवड्यानंतर अध्यक्षांनी काय कार्यवाही केली हे सांगावं. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यायला हवा, ते असं करू शकत नाहीत. 11 मेच्या कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्षांनी काय केलं असा सवालही विचारलेला आहे. कोर्टाच्या आदेशाचा आदर राखायला पाहिजे होता. विधानसभा अध्यक्ष कोर्टाला उत्तरदायी आहेत. ठराविक वेळेमध्ये निर्णय घ्यावा असं विधानसभा अध्यक्षांना निर्देश होते. तुम्ही तत्काळ कार्यवाही करायला पाहिजे होती, वेळेनुसार होऊ घेऊ असं तुम्ही म्हणू शकत नाही.